हाय फ्रेंड्स धनश्री केक्समध्ये तुमचे स्वागत आहे आज इथे आपण स्लाईस केक करणार आहोत स्टे होम स्टे सेफ वर्कशॉपचा आज आपला सातवा दिवस आहे तर स्लाईस केक यादीही मी एकदा दाखवला आहे त्यामध्ये मी काजू बदाम वापरून दाखवला आहे आज मी टुटी फ्रुटी वापरणार आहे तर इथे एक कप व्हाईट प्रीमिक्स रिफाईंड ऑइल मावा इसेन्स आहे दूध आणि टुटी फ्रुटी आहे तर त्यासाठी मी एका बाउलमध्ये एक कप व्हाईट प्रीमिक्स घेऊन त्यामध्ये रिफाईंड ऑइल टाकलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मावा इसेन्स आहे आणि त्यानंतर टोटी फ्रुटी टाकून मी दूध टाकणार आहे दूध टाकून आपण बॅटर अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊयात खूप छान आणि खूप टेस्टी असा हा मावा केक लागतो थोडासा येलो कलर टाकूयात अगदी थोडासा ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता खूप छान असं आपलं एकजीव बॅटर करून घ्यायचं आहे आणि मी एक ब्रेड टीन घेऊन ब्रेड टीन घेतलेला आहे त्याला बटर पेपर फिल करून घेतलेला आहे इथे आणि त्यामध्ये मी हे बॅटर ट्रान्सफर करून घेते अशा पद्धतीने मी आधी एक स्लाईस केक दाखवला आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे मावा इसेन्स टाकल्यामुळे हा स्लाइस केक फार सुंदर आणि फार टेस्टी लागतो अशा पद्धतीने टॅप करून आहे आणि त्यावरती थोडीशी टूटी फ्रुटी सुद्धा टाकते आहे मी वरतून आणि मी मायक्रोवेव दहा मिनिट प्रीहीट करून घेतलेला आहे एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला आणि त्यामध्ये आपला केक मी ठेवून दिलेला आहे त्यानंतर आपला केक आ, बेक झालेला आहे तर आपण चेक करूयात आपला केक झाला आहे की नाही त्यावरती मी काडी इन्सर्ट करून बघते आपली टूथपिक ही स्वच्छ आलेली आहे म्हणजे आपला बेस हा रेडी आहे केक रेडी आहे तर आपण डीमोल्ड करून घेऊयात हो आणि बटर पेपर काढून घेऊयात हो अशा पद्धतीने आणि त्याचे स्लाईस करून बघूयात किती छान आणि किती सुंदर असा आपला स्लाईस केक हा रेडी झालेला आहे खूप खूप टेस्टी लागतो तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा झाला आहे ते खूप सुंदर आपला स्लाइस केक दिसत आहे स्टे होम स्टे वर्कशॉपचा आज आपला सातवा दिवस आहे आणि उद्याही मी एक अशीच रेसिपी घेऊन येणार आहे तर माझं वर्कशॉप असेल तर आवडत असेल तर मला शेअर लाईक अँड सबस्क्राईब बाय